तर आता लसूण आणि कढीपत्ता आहे ना ते मस्त गरम झालेलं आहे तेलामध्ये। आता त्याला आई मस्त अशी डायरेक्ट फोडणी देते। तर आम्ही मंडळी गळ लावायला आलोय आणि हा कालचा जो गळ लावले होते ना त्याला हा एवढा मासा भेटलाय बघा। किती किलो असेल तरी पण? सव्वा एक किलो असेल ना? दीड आहे, दीड किलो पर्यंत असेल। तर हे आम्ही आता गळ लावायला आलो आहे। तर हा बघा मासा पण भेटलेला आहे, मस्त असा मासा आहे, लांब लचक मासा आहे, खडस। तरी सुन, एक मासा साफ करायला किती वेळ लागेल? अर्धा पाऊण तर जात असेल ना? अर्धा तास, अर्धा तास आरामात ना? नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत आहात ना? मंडळी मजेतच राहायला पाहिजे। आणि आज मी मंडळी माझ्या गावी आहे, संगमेश्वर तालुक्यामध्ये निवळी माझं गाव आहे। आणि मंडळी काल आहे ना आम्ही जो खडस मासा पकडून आणला होता, तर त्या खडस माशाचाच मस्त सुका रस्सा बनवायचा आहे। याच्या ज्या बोट्या आहेत ना त्या बोट्यांचा मस्त असा रस्सा बनवायचा आहे भाजी टाईपमध्ये। तर चला मंडळी, आई आहे ना रस्सा बनवते, मस्त मजा येणार आहे खायला। तर चला त्या बोट्यांचा रस्सा कसा बनवतात ना ते आईकडून शिकून घेऊया। तर मंडळी हे बघताय या खडसाच्या बोट्या बोलू शकतो आपण, आणि छान असंही लागते ॲक्च्युली खायला ते शिजल्यावरती। तर आई आत्ता त्याच्यामध्ये गोडा मसाला टाकते, तिने फक्कीचा मसाला थोडासा टाकलेला आहे, मीठ टाकते, मीठ, अच्छा थोडंसं मीठ टाकून घेते वरून, अच्छा। तर मासे कोणते पण असो, मासे आहेत ना पटकन शिजतात, तर त्यामुळं आहे ना सर्व आईने इकडे मसाला इकडे मिक्स करून ठेवला आहे। ह्याच्यामध्ये फक्कीचा मसाला, मीठ आणि गोडा मसाला असं सर्व टाकलेलं आहे। तर आता चुलीवरती आईने टोप ठेवलाय आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते। पाच सहा लसणी आहेत, त्या लसणी टाकलेल्या आहेत बघा। कढीपत्ता, हां इकडे बघताय जो आपण गरम मसाला, गोडा मसाला आणि मीठ टाकलंय ना, ते आई सर्व ते माशाची पोळा आहेत ना बोट्या, तर त्या सर्वांना लावून घेते। आणि खडस मासा आहे ना खायला खूप मस्त लागतो। तर आता लसूण आणि कढीपत्ता आहे ना ते मस्त गरम झालेलं आहे तेलामध्ये। आता त्याला आई मस्त अशी डायरेक्ट फोडणी देते। एक साधी आणि सोपी रेसिपी आहे। पाणी टाकायचं अजून? तर मस्त अशी फोडणी दिलेली आईने, आणि आता हे थोड्या वेळात तयार होईल। आई वरून थोडीशी कोकम टाकते कारण थोडासा आंबटपणा आला ना मच्छीला की खूप छान लागते खायला।
तर या ज्या खडस माशाच्या बोट्या असतात ना, त्या खायला खूप मस्त लागतात आणि चविष्ट पण असतात. तर खूप मेहनत असते ॲक्च्युली त्याच्या पलीकडं, कारण गळ वगैरे लावून आहे ना, मग ते खडस मासे पकडले जातात आणि त्यानंतर ते कापायला पण तुम्ही बघितलं किती मेहनत लागते, आणि त्यानंतर खायला मात्र खूप मस्त लागतं. तर इकडे मंडळी मस्त अशा बोट्या शिजत आहेत, या खडसाच्या बोट्या आहेत ना, खायला खूप मजा येते. 1-10-15 मिनटामध्ये होईल आणि त्यानंतर मग आपण दुपारचं जे जेवण आहे ना, तर त्याच्यासोबत आपण या बोट्या खाणार आहे. तर तेव्हा मग तुम्हाला मी सांगतो कसं जेवण झालं आहे वगैरे. तर मंडळी आजचा मेनू सजलेला आहे, इकडे बघताय या खडसाच्या बोट्या केलेल्या आहेत बारीक बारीक. इकडे भाकरी आहे, थोडासा कांदा आणि भात, आणि याच्या रश्श्याबरोबरच आपल्याला भात खायचा आहे. तर असं मस्त असं नॉनव्हेज लवर्ससाठी जेवण आहे, तर जेवायला या मंडळी सर्वजणं. तर मंडळी खडस या माशाच्या ज्या बोट्या आहेत ना, खूप सुंदर झाल्यात आणि खूप मजा येते खायला. तर तुम्ही पण या जेवायला. आणि हा जो खडस मासा आहे ना, आम्ही नदीवरती पकडला होता, मस्त त्याच्या बोट्या केल्या आणि आईने त्या शिजवल्यात, तर खूप सुंदर अशा झालेल्या आहेत आणि खूप छान चविष्ट सुद्धा लागत आहेत. तर मंडळी आता मी जेवून घेतो. तर आम्ही जो खडस माशाची जी थोडीफार रेसिपी दाखवलेली आहे ना, ती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि तुमच्या काही कमेंट असतील ना ते लिहायला विसरू नका. भेटू आपण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.